नमस्ते, गुड मॉर्निंग एवरीवन। मागच्या तासिकामध्ये आपण बिझनेस ऑर्गनायझेशन, व्यवसाय संघटन या सब्जेक्टचा पहिला युनिट आपण मागच्या तासिकामध्ये कंप्लीट केला आहोत। आणि आजच्या तासिकामध्ये आपण युनिट 2 ह्या ठिकाणी घेऊन येत आहोत। व्यवसाय संस्थेचे प्रकार हा युनिट 2 चे पहिला चॅप्टर ह्या ठिकाणी घेऊन येत आहोत। फ्रॉम ऑफ द बिझनेस युनिट, आलं फ्रॉम ऑफ द बिझनेस युनिट। बघा, आता व्यवसाय म्हणजे काय आणि वाणिज्य म्हणजे काय। व्यवसाय आलं तर वाणिज्यामध्येच काय असतो, एक व्यवसायाचा एक पार्ट असतो। आलं म्हणजे सर्वात अगोदर व्यवसाय हा काय असतो, व्यवसाय छोटा असतो पण वाणिज्य काय असतो। आलं म्हणजे व्यवसायाचा एक छोटा पार्ट काय असतो, वाणिज्य। व्यवसायाचा एक मोठा पार्ट काय असतो, बघा, वस्तूची खरेदी विक्री आणि व्यवहार सुलभ होण्यासाठी अवलंबलेले अनुषंगिक कार्य म्हणजे वाणिज्य होय। म्हणजेच खरेदी विक्री व त्याचे कार्य बरोबर वाणिज्य। आलं अशी त्याची व्याख्या केली जाते, म्हणजे खरेदी प्लस विक्री इज इक्वल टू त्याचे वाणिज्य असे त्याची व्याख्या केली जाते। पण वाणिज्यात अधिकोष व्यवसाय, वाहतूक, दळणवळण, विमा व्यवसाय, अभिकर्ता सेवा, व्यापार आणि बाजारपेठ यांचा समावेश होतो। औद्योगिक क्रांतीमुळे व्यवसायाचा व्याप बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे। आलं म्हणजे व्यवसायाचा जो व्याप आहे, जसा जसा मोठा होत गेला तसतसा ज्या ठिकाणी जे बँकिंग आहेत, विमा आहेत किंवा बाकी इतर फॅसिलिटी जे गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर्व गोष्टी काय होऊ लागल्या, डेव्हलप होऊ लागल्या। सर्व गोष्टीचं औद्योगिकरण होऊन राहिले, क्रांती घडून आली, सर्वांमध्ये क्रांती घडून आली। त्यामुळे विशाल व विस्तारलेल्या बाजारपेठेची व्यवसायाला मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण झाली आहे। आधुनिक व्यवसाय प्रणालीत व्यवसायाचा वाढता व्याप आणि त्याचे क्षेत्र लक्षात घेऊन घेताच विविध व्यावसायिक संस्थेचे आणि समूहाचे हेतू लक्षात येते। ओके, एवढी गोष्ट समजली तर आपल्याला बहुत सफिशियंट आहे। ओके, बघा पुढे नेक्स्ट पेजवर दिलं आहे खाजगी कंपनी। तर खाजगी क्षेत्र म्हणजे काय, ज्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राचा एकही अधिकार नाही म्हणजे ती खाजगी कंपनी। आलं खाजगी क्षेत्र, ओके, प्राइवेट सेक्टर म्हणजे ज्या ठिकाणी सर्व जे त्या ठिकाणी डेमोक्रेसी नाही आहे, म्हणजे काय आहे, लोकशाही नाही आहे, म्हणजे त्या ठिकाणी खाजगी लोकांचे अधिकार आहे, खाजगी लोकच निर्णय घेतील असे ठिकाणी म्हणजे खाजगी क्षेत्र। म्हणजे एक्झाम्पल मी साधं उदाहरण पकडा की जे इंग्लंड आहे, इंग्लंडचे जे राजाचा मुलगा म्हणजे ते वंश परंपरा, म्हणजे ज्या ठिकाणी जे खतम होत नाही तोपर्यंत ते क्रिया त्या ठिकाणी चालू असेल। आलं तर ही काही आहे खाजगी क्षेत्र, खाजगी क्षेत्र। आलं खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटनाची मालकी व व्यवस्थापन हे एका व्यक्तीकडे असते किंवा व्यक्तिसमूहाकडे असते। खाजगी क्षेत्रातील व्यवसायाचे मुख्य उद्देश हे जास्तीत जास्त नफा कमवण्याचा असतो। या क्षेत्रात व्यवसायाची अंतिम जबाबदारी ही व्यवस्थापकाची असते। व्यवसायात होणारा नफा किंवा तोटा हा त्यांच्या व्यवसायाच्या मालकाच्या मालकांना सहन करावा लागतो। या क्षेत्रातील व्यवसायाचे व्यवस्थापन हे एक विशिष्ट व्यक्तीकडे असते। आलं बघा, ह्या ठिकाणी दिलं आहे की खाजगी क्षेत्रामध्ये व्यवसायाचे विविध प्रकार पडतात, त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे दिले आहे। एक आहे हटवार अँड कंपनी, धनंजय कॅटरिंग कंपनी। आलं ह्या ठिकाणी दिलं आहे की जसं एक्झाम्पलमध्ये साधं उदाहरण बघा, रिलायन्स ग्रुप। आलं हे काय खाजगी क्षेत्र आहे, जसं एक्झाम्पलमध्ये टाटा, जसं महिंद्राच्या इंडस्ट्री, त्या ठिकाणी किती खाजगी ग्रुप आहे। ह्या ठिकाणी दिलं आहे विनोद पान सेंटर सुद्धा म्हणता येतो, हे काय आहेत खाजगी क्षेत्रात। म्हणजे ह्या ठिकाणी कोणाचे आहे, गव्हर्नमेंटचा अधिकार आहे का, नाही, गव्हर्नमेंटचा जो अधिकार आहे तो कमी प्रमाणात असू शकतो। जसं एक्झाम्पलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे शेअर 2-3% असतील किंवा 10% असतील, त्या ठिकाणी जो आपला अधिकार गाजू शकतो का, नाही। तर अशा वेळेस ज्या ठिकाणी अधिकार ज्या लोकांचा जास्त असतो, म्हणजे एक्झाम्पलमध्ये काय कधी कधी काय असतो, जे कंपन्या असतात, कंपन्याचे एकूण शेअर किती असतात, 100% असतात। आलं तर 100%पैकी ज्या व्यक्तीनं 51% शेअर्स खरेदी केलं असेल, म्हणजे जसं रिलायन्स ग्रुपनी 51% शेअर खरेदी केला आहे, जसं मुंबईचे जे टाकोठाण्याचे जे इंडस्ट्री आहे, त्या ठिकाणी रिलायन्सची पेट्रोल शुद्धीकरणाची जी कंपनी आहे, तर त्या ठिकाणी रिलायन्स ग्रुपनी काय केलं आहे, 51%पेक्षा जास्त शेअर त्या ठिकाणी खरेदी केल्यामुळे त्याच्या नावानं ते हँडल करत आहे, तिच्या नावानं ते चालत आहे। म्हणजे त्या ठिकाणी जी काय आहे, जो क्षेत्र आहे, जो त्या ठिकाणी प्रशासन आहे, जो खाजगी लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे। ओके, पुढे बघूया।
म्हणजे सांगायचं म्हणजे असं की खाजगी क्षेत्रामध्ये काय असतो त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सेक्टरच्या कोणताही एक नियंत्रण नसतो आला कोणता नियंत्रण नसतो पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये नंबर दोन पॉईंट आहे ह्या ठिकाणी दिला आहे आलं नंबर दोन पॉईंट बघा सार्वजनिक पब्लिक कंपनी तर ज्या व्यवसायाचे व्यवस्थापन मालकी हक्क आणि नियंत्रण सरकार किंवा शासन किंवा सरकार शासन किंवा सरकार नियुक्तीकडे असते अशा व्यवसायांना सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्र असे म्हणतात. भारतात 1948 औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्राची निर्मिती केली गेली आहे. आला 1948 औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्राची निर्मिती केली गेली आहे. आलं देशाचा औद्योगिक व आर्थिक विकास करण्यासाठी तसेच समाज कल्याण करून समाजाच्या विविध सेवा बघा आपण बघत आहोत सार्वजनिक सेक्टर सार्वजनिक पब्लिक सेक्टर किंवा सार्वजनिक क्षेत्र पब्लिक कंपनी. तर ते पब्लिक कंपनी म्हणजे काय की ज्या ठिकाणी खाजगी लोकांच्या वर्चस्व नाही म्हणजे खाजगी लोकांना त्या ठिकाणीचा अधिकार नाही किंवा नियंत्रण नाही अशा लोकांना अशा कंपनींना किंवा अशा सेक्टरना अशा क्षेत्रांना सार्वजनिक सेक्टर असे म्हणता येईल. आलं सार्वजनिक सेक्टर क्षेत्र असे म्हणता येईल. बघा आता ज्या जसं एक्झाम्पलमध्ये बघितलं की जे आपले इंडियन रेल्वे आहे भारतीय रेल्वे आहे ह्या ठिकाणी जो क्षेत्र आहे हा खाजगी लोकांचा आहे का नाही ह्या ठिकाणी जो सर्व जे अपॉइंटमेंट करण्यापासून सर्व गोष्टी किती प्राईस ठेवणे कुठपासून कुठे रेल्वे जाईल हे सर्व गोष्टी कोण ठरवत असतो एक गव्हर्नमेंट ठरवत असतो म्हणजे ह्या गव्हर्नमेंट आपल्या रूलनुसार आपल्या सोयीनुसार काम करत असतो. आलं म्हणजे ह्या ठिकाणी कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरच्या कुठल्याही प्रायव्हेट व्यक्तीचा ह्या ठिकाणी अधिकार नाही. ओके तर बघा ह्या ठिकाणी दिलं आहे ज्या व्यवसायाचे व्यवस्थापन मालकी हक्क आणि नियंत्रण सरकार किंवा शासन किंवा सरकार नियुक्ताकडे असते अशा व्यवसायांना सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्र असे म्हणतात. ओके भारतात 1948 औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्राची निर्मिती केली गेली आहे. देशाच्या औद्योगिक व आर्थिक विकास करण्यासाठी तसेच समाज कल्याण करून समाजाला विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. सरकारी खाते वैधानिक महामंडळे व सरकारी कंपन्या इत्यादी सर्व घटक सार्वजनिक क्षेत्रात मोडतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्याला सरकारतर्फे भांडवल पुरवले जातात. ओके म्हणजे जे सरकारचे औद्योगिक धंदे आहेत त्या औद्योगधंद्यामध्ये सरकारद्वारे फंड पुरवले जाते. आलं ओके पुढे बघा नंबर नेक्स्ट आहे ह्या ठिकाणी दिलं आहे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे एसटी महामंडळ आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे LIC आहे हे सर्व सार्वजनिक क्षेत्राचे कायद उदाहरणं देता येईल. ओके पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे व्यावसायिक क्षेत्र. तर व्यवसाय क्षेत्र म्हणजे काय बघा ह्या ठिकाणी व्यवसाय क्षेत्र म्हणजे खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र असं दोन पार्ट पडतात व्यवसायामध्ये दोन पार्ट पडतात ह्या ठिकाणी. आलं कधी कधी काय होतं दोन्ही मिक्स असतात त्या ठिकाणी मिक्स इकॉनॉमिक्स असं सुद्धा आपण म्हणतो. आलं खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र त्यानंतर मिक्स इकॉनॉमिक्स आपली जी अर्थव्यवस्था आहे मिक्स मध्ये मोडते. ओके तर खाजगी क्षेत्र म्हणजे काय प्रायव्हेट कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय पब्लिक कंपनी. ह्या ठिकाणी दिलं आहे खाजगीमध्ये आहे एकल व्यापारी संस्था नंबर दोन आहे संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय नंबर तीन आहे भागीदारी संस्था नंबर चार आहे खाजगी परमंडळे नंबर सहा आहे सरकारी संस्था नंबर इकडे आहे पब्लिकमध्ये आहे सहकारी खाती नियामक मंडळे कंपनी सहकारी कंपनी सार्वजनिक परमंडळ बोर्ड. ओके पुढे बघूया आता ह्या ठिकाणी दिलं नाही खाजगीमध्ये दिलं नाही खाजगी कंपनी खाजगी क्षेत्रामध्ये दिलं नाही खाजगी कंपनी क्षेत्र कंपनी क्षेत्र. ओके तर खाजगी कंपनी म्हणजे काय ज्या ठिकाणी खाजगी लोकांच्या माध्यमातून ती कंपनी निर्माण केलेली असते तिला आपण खाजगी कंपनी सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या कुठल्या अधिकार राहत नाही गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये कुठली ती कंपनी चालत नाही म्हणजे खाजगी लोकांच्या हातामध्ये सर्व मॅनेजमेंट सर्व नियंत्रण कंट्रोलर प्लॅनिंग ह्या गोष्टी खाजगी लोकांकडे असतात म्हणून त्या ठिकाणी मग खाजगी कंपनीचा उल्लेख करता येईल म्हणजे खाजगी कंपनी समजायला लागेल. आलं खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्या क्षेत्रात संपूर्ण नियंत्रण हे एका विशिष्ट समूहाचे किंवा व्यक्तीचे असते या व्यवसाय संघटनेची मालकी ही निवडक व्यवसायाकडे असते. खाजगी क्षेत्रातील व्यक्तीकडून व्यवसायासाठी भांडवलाचा पुरवठा करण्यात येतो. या प्रकारातील व्यापारी संस्थेची मालकी ही एका विशिष्ट व्यक्तीकडे समावलेली असते.
चांगली असते. म्हणजेच या संस्थेची संपूर्ण जबाबदारी आणि स्वामित्व एका व्यक्तीद्वारे हस्तांतरित करण्यात येते. व खाजगी क्षेत्रातील उद्योगाच्या किंवा संस्थेचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे असतो. खाजगी व्यवसाय क्षेत्रात ठराविक लोकांनी भांडवल गुंतवून केलेली असते. तसेच व्यापारी संस्थेच्या व्यवहारावर मालकाचे नियंत्रण असते. ओके बघा, नंबर नेक्स्ट आहे खाजगी क्षेत्राची वैशिष्ट्ये. खाजगी क्षेत्र जे स्थापन झालेले असतात ते काय जनतेच्या सेवासाठी असतात का? नाही, ह्या ठिकाणी जनतेची सेवा करणे हे एक पर्टिक्युलर एन जी ओ असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंटचीच संस्था असेल की गव्हर्नमेंटचीच कंपन्या असतील, ते काय करतात, ते सरकार देशातील लोकांच्या काय सेवा करणे हा उद्देश असेल. पण खाजगी लोकांच्या देशातील लोकांच्या सेवा करणे हा उद्देश राहू शकत नाही. कारण खाजगी लोकांना काय असतो, जो पैसा इन्व्हेस्ट करत असतात त्याने काय जास्तीत जास्त कशा पद्धतीने नफा कमवता येईल याच्याकडे जास्त त्यांचा कल असतो. ओके, तर ह्या ठिकाणी नंबर आहे खाजगी क्षेत्राचे वैशिष्ट्यमध्ये नंबर एक आहे नफा कमवणे. ओके, खाजगी क्षेत्राचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे असतो. खाजगी क्षेत्राची निर्मिती हा नफा कमवण्याच्या व संपत्ती निर्माण करण्याच्या मूळ उद्देशाने तयार झालेले असते. खाजगी क्षेत्र म्हटले की त्यांचा खर्च हा अर्थजनासाठी करण्यास येणारा विक्रेचे स्पष्ट स्वरूप लक्षात येते. ओके, नफा कमवणे हा त्याचा उद्देश असतो. नंबर दोन आहे नियंत्रण. तर खाजगी क्षेत्रामध्ये नियंत्रण कोणाचं राहील, पब्लिक सेक्टरचं राहील का? नाही, ह्या ठिकाणी खाजगी सेक्टरमध्ये खाजगी लोकांचं नियंत्रण असेल. ओके, खाजगी व्यवसाय संस्थेची मालकी हे एका विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाकडे सोपवण्यात आलेली असते. या प्रकारच्या क्षेत्रामध्ये संस्थेची मालकी व स्वामित्व खाजगी व्यक्तीकडे असते. तसेच व्यापार व्यवसायाच्या व्यवहारावर मालकाचे पूर्ण नियंत्रण असते. जोखीम, तर खाजगी क्षेत्रामध्ये काय असतं, जोखीम जे असते काय असते, जास्त असते. आला, खाजगी क्षेत्रात व्यवसायाचे मालकी हक्क एका व्यक्तीकडे असल्यामुळे व्यवसायाचे जोखीमसुद्धा मालकाकडेच उचलावे लागते. आलं, व्यापारात होणारा मालाचे नुकसान हानी किंवा इतर धोके खाजगी मालकाकडेच सहन करावं लागते. ओके, नंबर नेक्स्ट आहे भांडवल पुरवठा. तर भांडवल पुरवठा कोण करेल, सरकार करेल का? नाही, ह्या ठिकाणी जो भांडवलाचा पुरवठा राहील हा कोण करेल, खाजगीच व्यक्ती राहील, खाजगी व्यक्तीकडेच राहील. ओके, नंबर नेक्स्ट आहे गतिशीलता. तर गतिशीलता म्हणजे काय, मग खाजगी क्षेत्र हे व्यावसायिकदृष्ट्या फार गतिशील असते. आलं, खाजगी क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्राच्या दृष्टीने निर्णय घेण्यास, त्याची अंमलबजावणी करण्यास, उत्पादन करण्यास, तसेच इतर कार्यात खाजगी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात गतिशील किंवा वेगवान असते. आलं, नंबर नेक्स्ट आहे उत्तम वस्तूचा पुरवठा. उत्तम वस्तूचा पुरवठा. ओके, आता उत्तम वस्तूचा पुरवठा म्हणजे काय, खाजगी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचे गुणवत्तेचा दर्जा हा उत्तम प्रकारचा असतो. कारण खाजगी क्षेत्राचा मूळ उद्देश हा नफा कमवणे हा असतो. ओके, काय असतो मूळ उद्देश, काय असतो, नफा कमवणे असतो. नंबर नेक्स्ट आहे उद्देश. खाजगी क्षेत्राचा उद्देश हा नफा कमवण्याची प्राप्ती करून साधन संपत्तीची निर्मिती करणे हा असतो. यात कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक क्रिया ह्या आर्थिक क्रिया म्हणून ओळखल्या जातात. ओके, त्यानंतरच्या पॉईंट आपण नेक्स्ट नेक्स्ट तासिकेमध्ये नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ओके, धन्यवाद.